एकोणीसशे एक्केचाळीस म्हणजे भारताच्या फाळणीच्या आधीची गोष्ट त्यावेळी बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के हिंदू होते पण आज काय कंडिशन आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बांगलादेशमध्ये एकूण लोकसंख्येच्या फक्त आठ टक्के हिंदू उरलेत मग नेमकं या रसाचं कारण काय या स्थलांतराचं कारण काय हे सर्व या पुस्तकात दिलेलं आहे नमस्कार मंडळी मी डॉक्टर सौरभ सुरडकर आपल्या सगळ्यांचं पुस्तकालयात हार्दिक स्वागत करतो तर आपण पुस्तकाबद्दल बोलत आहोत ते पुस्तक म्हणजे तस्लिमा नसरीन लिखित लज्जा हे अनुवादित पुस्तक आहे याचा अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी पुस्तकातील पृष्ठसंख्या आहे दोनशे पंचेचाळीस पुस्तकाची किंमत आहे एकशे पन्नास रुपये मेहता पब्लिकेशनचं हे बुक आहे हे पुस्तक का वाचलं पाहिजे तर ज्या लोकांना भारत सोडून इतर देश अशा देशांमध्ये अल्पसंख्याकांसोबत काय घडतं ते सुखी आहेत का ते सुख समाधानी राहू शकतात का याची जर माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे आता हे पुस्तक कोणी वाचलं पाहिजे अल्पसंख्यांक इतर देशात कसे राहतात त्यांचा इतिहास काय त्यांच्यासोबत काय काय घटना घडतात ते कोणकोणत्या प्रश्नांना सामोरे जातात त्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं याचा सारा सारांश या पुस्तकात दिलेला आहे तर नेमकं या पुस्तकात दिलंय काय सुधामय दत्त नावाचा एक माणूस आहे तो त्याच्या कुटुंबासहित बांगलादेशमध्ये राहतो तो जन्माने हिंदू आहे त्याच्या कुटुंबामध्ये एक मुलगा त्याला एक मुलगा एक मुलगी आणि एक पत्नी आहे तर त्याच्या मुलाचं आणि त्याचं वैयक्तिक मत असं राहतं की हा देश भाषेवरून वेगळा झालाय म्हणजे बांगलादेश पाकिस्तानपासून जेव्हा वेगळा झाला तेव्हा बंगाली लोक वेगळे झालेत पाकिस्तानपासून तर त्याचं आपल्या मातृभूमीवर फार प्रेम होतं तो हिंदू मुस्लिम असं काहीही मानत नव्हता तो फक्त मानायचा ते भाषिक वाद हो ना की धार्मिक वाद हो परंतु तिथे असणाऱ्या बहुसंख्याक लोकांना म्हणजे बांगलादेशातील मुसलमानांना याच म्हणणं मान्य नव्हतं ज्यावेळेस भारतामध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात आली त्यावेळेस त्यानंतर बांगलादेशमध्ये तुफान दंगे घडले प्रचंड प्रमाणात तत्तली झाल्या देवळं पाडण्यात आली सर्व हिंदूंचे धार्मिक स्थाने नष्ट करण्यात आली हिंदूंना कापण्यात आले बायांवर बलात्कार झाले अशा बऱ्याच विचित्र ग... घटना घडल्या त्याच घटनांना बळी पडणारा आपल्या दत्त फॅमिली पण असते तर दत्त फॅमिली त्याची जी मुलगी आहे सुधामय दत्तची मुलगी तिला सुद्धा मुसलमान गुंड पळवून नेतात दोघंही सुधामय बाबू आणि त्यांचा मुलगा यांचं मातृभूमीवर खूप प्रेम असल्यामुळे कितीही अडचणींना सामोरं जावं लागलं तरी सुद्धा ते आपला देश सोडण्यास तयार नसतात त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे नातेवाईक सर्व हिंदू लोक जवळपास ते ओळखत असणारे सर्व हिंदू लोक हे स्थलांतर भारतामध्ये करतात परंतु तरी सुद्धा यांचा स्थलांतराला नकार असतो हे आपल्या मातृभूमीतच राहण्यास पसंत करतात त्यांना खूप अडचणी येतात त्या काय काय अडचणी येतात हे सर्व पुस्तकात दिलेलं आहे पुस्तक वाचताना माणसाचं काळीस एकदम चिरत जातं की हे असं कोणासोबत घडू नाही असं वाटत राहतं इतक्या वाईट घटना घडल्यानंतर सुधामय बाबू त्यांचा देश सोडण्यासाठी तयार होतात का आणि त्यांच्या पळवून नेलेल्या मुलीसोबत काय घटना घडतात हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक आपण नक्की वाचलं पाहिजे धन्यवाद तर मित्रांनो हा बुक रिव्ह्यू आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या अजून कोणत्या आवडतीचं पुस्तक असेल त्याचाही बुक रिव्यू करायचा असेल तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा